शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पदावर भाजप शिवसेना युतीचा विजय। सभापतीपदी पदावर भाजपचे नंदकुमार डोळे तर उपसभापती शिवसेना शिंदेगट शरद वेखंडे यांची निवड। कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून 18 संचालकांमध्ये शिवसेना भाजप युतीचे 8 संचालक व 8 संचालक महाविकास आघाडीचे निवडणुकीमध्ये आले होते तर 2 अपक्ष संचालक म्हणून निवडून आले होते। त्यामुळे शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता कोणाची असा सत्तेचा पेच पडला होता। मात्र दोन्ही अपक्ष उमेदवारांनी आपले निर्णायक मत युतीच्या पाड्यात टाकल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप शिवसेना युतीची सत्ता स्थापन झाली असून या निवडणुकीत सभापतीपदी भाजपचे नंदकुमार डोळे तर शिवसेना शिंदेगड शरद वेखंडे यांची उपसभापतीपदी निवड झाली। कृषी उत्पन्न बाजार समिती 2 अपक्ष संचालकांच्या निर्णायक भूमिकेतून युतीची एक हाती सत्ता आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी भाजप शिवसेना प्रमुख नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम सर्व शेतकरी मतदार सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि माझ्या शहापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तसेच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि सर्व ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांना मी मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो। समितीमध्ये सेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली, त्याच पद्धतीने नगरपंचायतीवर आता सेना आणि उद्धव ठाकरे गटाची युती आहे, ती भारतीय जनता पार्टीचं उपसभापती उप नगराध्यक्षपद देऊ शकतात का? हे नक्की होईल, जो आम्हाला दोन्ही पक्ष आदेश येईल तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांना स्थिर मान्य असेल तो आम्हाला तो आदेश पाळावाच लागेल। आणि अशा प्रकारे हेच काय येणारे प्रत्येक इलेक्शन आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे युती लढू आणि जिंकल्याशिवाय राहणार। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा आपण बघितलं असेल शहापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र कृषी उत्पन्न बाजार समिती लढले आणि बहुमताने त्या ठिकाणी संचालक निवडून आले आणि आज या ठिकाणी सभापती आणि उपसभापतीची निवड होती ती सुद्धा आमच्या सर्व संचालकांनी एक हाती सभापतीसाठी आणि उपसभापतीसाठी मतदान करून चांगल्या पद्धतीने त्यांना निवडून आणले। आणि याचा खरा आपण श्रेय देणार असेल तर आमच्या तालुक्यातील जे सर्व कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेनेचे असतील आणि यांना सर्वांना मार्गदर्शन निवडणूक लागल्यापासून करत होते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही निवडणूक लढली गेली आणि खरोखरच त्यांच्या मार्गदर्शनाने आज मोठ्या प्रमाणे या महायुतीला यश आलं। खरोखरच खूप आनंदाचा दिवस आज आम्ही या ठिकाणी पाहतो। असाच येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आम्ही महायुतीने लढू वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि अशाच प्रकारे यश येईल आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने। धन्यवाद।